नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्यक्तिमत्वाचे मापन कसे करायचे याविषयीची माहिती अभ्यासणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आपण गेल्या 4 ते 5 व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्तिमत्व म्हणजे काय, व्यक्तिमत्वाचा नेमका अर्थ काय आहे, व्यक्तिमत्वाचं स्वरूप कशा प्रकारचं असतं, त्यानंतर व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणारे घटक नेमके कोणकोणते आहेत, व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण कसं केलं जातं, आणि सुसंघटित किंवा समतोल व्यक्तिमत्व कशा प्रकारे आपण साधू शकतो याविषयीची माहिती घेतलेली आहे. त्यानंतर मग व्यक्तिमत्वाचे मापन आपण कशा रीतीनं करू शकतो याविषयीचा अभ्यास आपणाला या व्हिडिओच्या माध्यमातून करावायचा आहे. तर व्यक्तिमत्वाचं मापन ही जी संकल्पना आहे किंवा एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन करणं तशी सोपी बाब नाही, कारण व्यक्तिमत्वामध्ये जसे अनेक पैलू आहेत किंवा व्यक्तिमत्वामध्ये जशा अनेक गुणवैशिष्ट्यांचा समावेश आहे की एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं आहे हे ठरवणं जशी एक गुंतागुंतीची किंवा क्लिष्ट प्रक्रिया आहे, तशाच प्रकारे व्यक्तिमत्वाचं मापन करणे ही सुद्धा गुंतागुंतीची आणि अवघड अशी बाब आहे किंवा अवघड अशी प्रक्रिया आहे. कारण एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं आहे आणि ते मोजणं आणि सांगणं किंवा त्याच्यावर निष्कर्ष काढणं ही तशी साधी सोपी गोष्ट नाही, अतिशय गुंतागुंतीची क्लिष्ट किंवा अवघड अशा प्रकारची बाब आहे. कारण व्यक्तिमत्व मापन करण्याचे जे काही वेगवेगळे तंत्र किंवा पद्धती विकसित झालेल्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रांविषयी आणि पद्धतींविषयी मानसशास्त्रांमध्ये सुद्धा एकमत नाही. म्हणजे ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्वाचं मापन करण्याच्या जे काही अनेक पद्धती किंवा अनेक तंत्र शोधून काढली त्या सर्वांमध्ये सुद्धा एकमत नाही किंवा एक वाक्यता नाही की कुठल्या पद्धतीनं व्यक्तीचं व्यक्तिमत्व मापन आपण चांगल्या प्रकारे करू शकतो, अचूक रीतीनं करू शकतो, याबद्दल त्यांच्यामध्ये देखील एकमत नाही. आणि त्यामुळं व्यक्तिमत्व मापन करणारी जी काही वेगवेगळ्या प्रकारची साधनं आहेत ती साधनंसुद्धा कशी आहेत, व्यक्तिनिष्ठ आहेत. म्हणजे व्यक्तीचं व्यक्तिमत्व मापन करणारी जी काही अनेक प्रकारची साधनं उपलब्ध झालेली आहेत किंवा ज्या साधनांच्या माध्यमातून व्यक्तीचं व्यक्तिमत्व मापन केलं जातं ही सगळी साधनं कशी आहेत, व्यक्तिनिष्ठ आहेत. आणि त्या साधनांमध्ये व्यक्तिनिष्ठता असल्यामुळे व्यक्तिमत्वाचं काटेकोर आणि वस्तुनिष्ठ व्यक्तिमत्व मापन करणे अशक्य बाब आहे. म्हणजे व्यक्तिमत्व मापन करणारी जी काही साधनं तंत्र पद्धती उपलब्ध झालेल्या आहेत किंवा ज्या साधनांच्या माध्यमातून आपण एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे मापन करतो ही सर्व साधने कशी आहेत, व्यक्तिनिष्ठ आहेत. आणि त्याच्यामध्ये व्यक्तिनिष्ठता येत असल्यामुळं या साधनांच्या सहाय्यानं आपण काटेकोर आणि वस्तुनिष्ठ व्यक्तिमत्व मापन करू शकत नाही किंवा तसं करणं ही अशक्य अशा प्रकारची गोष्ट आहे. कारण जसं आपण मगाशी म्हणलं की व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत, म्हणजे व्यक्तिमत्व हे केवळ एका पैलूवरून एका घटकावरून आपण स्पष्ट करू शकत नाही, तर बाह्य घटक आंतरिक घटक असे वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत किंवा शारीरिक घटक आणि मानसिक घटक अशा वेगवेगळ्या घटकांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. आणि त्यामुळं व्यक्तीच्या वर्तनावरून किंवा व्यक्तिमत्व साधनांना दिलेल्या प्रतिसादावरून त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं वस्तुनिष्ठ माहिती जी आहे ती वस्तुनिष्ठ माहिती मिळेलच याची खात्री मात्र आपण देऊ शकत नाही. म्हणजे कोणत्या व्यक्तिमत्वाच्या पैलूची माहिती आपल्याला कोणत्या वर्तनावरून किंवा कोणत्या साधनावरून वस्तुनिष्ठ मिळू शकते हे आपण सांगू शकत नाही, कारण व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत आणि त्या प्रत्येक पैलूविषयीची माहिती ही वस्तुनिष्ठ माहिती आपल्याला मिळेल याची खात्री देता येत नाही. आणि त्यामुळं मिळालेल्या माहितीवरून एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्व मापनावरून अचूक निष्कर्ष काढणं किंवा विश्वसनीय निष्कर्ष काढणं ही तशी अवघड बाब आहे. म्हणजे सोपी गोष्ट नाही व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन करायचं, म्हणजे कारण माहिती जर वस्तुनिष्ठ मिळाली नसेल त्याच्यामध्ये जर त्रुटी असतील तर मग निष्कर्ष आपण अचूक काढू शकत नाही किंवा विश्वसनीय निष्कर्ष त्याच्यामधून निघू शकत नाहीत.
आणि म्हणूनच व्यक्तिमत्व मापन करण्याची प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया तशी फार गुंतागुंतीची किंवा क्लिष्ट अवघड अशा प्रकारची प्रक्रिया आहे. मात्र असं जरी असलं तरी देखील व्यक्तीच्या व्यक्तीचं किंवा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन करण्यासाठी अनेक मानसशास्त्रज्ञांनी प्रयत्न केले आणि वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या पद्धतीनं व्यक्तिमत्वाचं मापन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी असणारे जे काही वेगवेगळी साधनं आहेत, तंत्र आहेत, पद्धती आहेत, त्या मांडलेल्या आपल्याला दिसून येतात की ज्याच्यावरून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन आपण करू शकतो. आता हे व्यक्तिमत्व मापन साधारणपणे कशासाठी केलं जातं, तर अनेक वेळा आपल्याला माहिती आहे की एखाद्या व्यक्तीचं जर मानसिक आरोग्य जर बिघडलेलं असेल तर ते मानसिक आरोग्य का बिघडलं त्याच्या पाठीमागची कारणं शोधून त्या व्यक्तीवर जर योग्य उपचार करायचे असतील तर त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व मापन करणं आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर प्रशासन क्षेत्रामध्ये, औद्योगिक क्षेत्रामध्ये, सैनिकी क्षेत्रामध्ये, ज्या ज्या म्हणजे अशी वेगवेगळी चांगली चांगली क्षेत्र आहेत की ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला योग्य माणसांची निवड करणं गरजेची असतं, त्या क्षेत्रामधील त्या क्षेत्रासाठी आवश्यक असणारी गुणवैशिष्ट्ये त्या व्यक्तीकडं आहेत किंवा नाही हे बघण्यासाठी सुद्धा त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन करणं आपल्याला गरजेचं असतं. आणि त्यामुळंच व्यक्तिमत्व मापनाची ही जी पद्धत आहे, ही पद्धत किंवा अनेक पद्धती ज्या आहेत त्या वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या आपल्याला दिसून येतात. त्या पद्धती नेमक्या कोणकोणत्या आहेत तर बघा, व्यक्तिमत्व मापनाच्या अनेक पद्धती आहेत किंवा त्याचे अनेक प्रकार पाडले जातात. हे प्रकार नेमके कोणकोणते आहेत तर बघा, साधारणपणे व्यक्तिमत्व मापन करण्यासाठी एकूण 3 गट पाडले जातात किंवा 3 प्रकार पाडले जातात. त्याच्यापैकी पहिली पद्धती आहे ती म्हणजे गुणतत्व पद्धती. गुणतत्व पद्धती म्हणजे व्यक्तीच्या गुणांवरून आपल्याला त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व मापन करता येऊ शकतं. त्यानंतर दुसरी पद्धती आहे ती म्हणजे प्रक्षेपण तंत्र. प्रक्षेपण प्रोजेक्टिव्ह टेक्निक जे आहे या पद्धतीच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या साधनांचा वापर करून व्यक्तिमत्व मापन केलं जातं. आणि तिसरी पद्धत आहे संश्लिष्ट पद्धती, समग्र संपूर्ण पद्धती ज्याला आपण म्हणतो की ज्याच्या माध्यमातून सुद्धा व्यक्तिमत्वाचं मापन आपल्याला करता येऊ शकतं. म्हणजे वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी हे व्यक्तिमत्व मापनाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती किंवा वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत की ज्या पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला व्यक्तिमत्वाचं मापन जे आहे हे मापन करता येऊ शकतं. आता हे व्यक्तिमत्वाचं मापन साधारणपणे कशा पद्धतीनं केलं जातं, त्याच्यातले हे 3 वेगवेगळे जे प्रकार आहेत त्या प्रकारांविषयीची माहिती आता आपण थोडक्यात बघूया. तर त्याच्यातील पहिला प्रकार आहे तो म्हणजे गुणतत्व पद्धती. गुणतत्व पद्धती ट्रेट थेअरी ज्याला आपण म्हणतो, की जसं आपण व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण, व्यक्तिमत्वाचे प्रकार बघितले की जे प्रकार गुणतत्व पद्धती आणि वर्गतत्व पद्धती अशा 2 पद्धतीनं व्यक्तिमत्वाचे प्रकार केले होते, तसंच व्यक्तिमत्वाचं मापन करत असताना व्यक्तीकडं नेमके कोणकोणत्या प्रकारचे पैलू आहेत किंवा व्यक्तीकडं नेमके कोणकोणत्या प्रकारचे गुणवैशिष्ट्ये आहेत हे शोधण्यासाठी किंवा त्याचं मापन करण्यासाठी देखील आपण गुणतत्व पद्धतीचा वापर करून त्या व्यक्तीची गुणवैशिष्ट्ये शोधू शकतो किंवा व्यक्तिमत्वाचे विविध पैलू शोधू शकतो. कारण आपण असं म्हटलंय की व्यक्तिमत्व हे केवळ एका घटकाने किंवा एका पैलूनं तयार होत नाही, तर व्यक्तिमत्वामध्ये अनेक प्रकारचे पैलू आहेत आणि ह्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंचे मापन करण्यासाठी, हे व्यक्तिमत्वाचे जे विविध पैलू आहेत त्याचं मापन करण्यासाठी ही पद्धती जी आहे ही पद्धती उपयोगात आणली जाते किंवा वापरली जाते. आता ही पद्धती वापरत असताना देखील परत त्याचे 2 प्रकार पडलेले आहेत, कारण एका प्रकाराच्या माध्यमातून या पद्धतीनं व्यक्तिमत्व मापन केलं जात नाही, तर परत 2 उपप्रकार त्या पद्धतीचे पाडलेले आहेत. आता हे 2 उपप्रकार कोणते आहेत बघा, तर पहिली आहे पद निश्चयन श्रेणी आणि दुसरा आहे व्यक्तिमत्व प्रश्नावली. म्हणजे गुणतत्व पद्धतीच्या माध्यमातून व्यक्तिमत्वाचं मापन करत असताना व्यक्तीकडं असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंचं मापन करण्यासाठी ह्या 2 पद्धती वापरल्या जातात. एक म्हणजे पदनिश्चयन श्रेणी आणि दुसरी आहे व्यक्तिमत्व प्रश्नावली. म्हणजे पदनिश्चयन श्रेणीच्या माध्यमातून व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंचं मापन केलं जातं, तशाच पद्धतीनं व्यक्तिमत्व प्रश्नावलीच्या माध्यमातून देखील आपण व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंचं मापन करू शकतो.
आता ह्या दोन पद्धतींच्या माध्यमातून कशा प्रकारे व्यक्तिमत्वाचं मापन आपल्याला करता येऊ शकतं ते एका उदाहरणांच्या माध्यमातून आता आपण बघूया. तर त्याच्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे पदनिश्चयन श्रेणी. पदनिश्चयन श्रेणी ज्याला आपण इंग्रजीमध्ये रेटिंग स्केल म्हणतो, रेटिंग द्यायचं म्हणजे त्या प्रत्येक गुणवैशिष्ट्याला रेटिंग करायचं, पदनिश्चयन करायचं की ज्याच्या माध्यमातून आपल्याला त्या रेटिंगवरून किंवा पदनिश्चयनावरून त्या व्यक्तिमत्वाचे जे काही विविध पैलू आहेत, विविध घटक आहेत किंवा विविध गुणवैशिष्ट्ये आहेत त्या पैलूचा त्या व्यक्तीमध्ये किती प्रमाणामध्ये वापर झालेला आहे किंवा किती प्रमाणामध्ये त्या गोष्टी त्या व्यक्तीमध्ये आहेत हे आपल्याला शोधून काढता येऊ शकतं. म्हणून पदनिश्चयन श्रेणीच्या माध्यमातून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन करण्यासाठी आपल्याला ही पद्धत उपयोगी ठरते. आता ही पद्धत कशी आहे बघा की मूल्यमापनाच्या निरीक्षण तंत्रावर आधारलेलं हे एक तंत्र आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्यासाठी जसे आपण वेगवेगळ्या प्रकारची तंत्र वापरतो, एक म्हणजे लेखी परीक्षा, दुसरी आहे प्रात्यक्षिक परीक्षा, तिसरी आहे तोंडी परीक्षा, किंवा हल्ली आधुनिक मूल्यमापनाच्या देखील अनेक प्रकारच्या पद्धती उपयोगात आणल्या जातात की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची साधनं जी आहेत ती साधनं व्यक्तीच्या मूल्यमापनासाठी, विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी वापरल्या जातात. त्यापैकीच हे एक साधन आहे, मूल्यमापन करण्याचं देखील हे एक साधन आहे की जे साधन कशावर आधारलेलं आहे, निरीक्षण तंत्रावर आधारलेलं आहे. म्हणजे व्यक्तीचं निरीक्षण करून त्या निरीक्षणावरून त्या विद्यार्थ्याचं किंवा त्या व्यक्तीचं मूल्यमापन केलं जाऊ शकतं. तशाच पद्धतीनं ह्या मूल्यमापनाच्या निरीक्षण तंत्रावर आधारलेलं हे जे एक तंत्र आहे ते तंत्र म्हणजे पदनिश्चयन श्रेणी होय. आता ही पदनिश्चयन श्रेणी नेमकी कशा पद्धतीनं वापरली जाते तर बघूया आपण की व्यक्तीच्या ज्या वर्तन पैलूंविषयी निरीक्षण करावयाचे आहे, म्हणजे आपल्याला ज्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन करायचं आहे त्या व्यक्तीच्या नेमक्या कोणत्या वर्तन पैलूंविषयी निरीक्षण करायचं आहे त्याविषयी एक मुख्य विधान दिले जाते. म्हणजे व्यक्तिमत्वाचं मापन करत असताना आता आपण म्हणलं की व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत, आता सगळ्याच पैलूंचं एकाच वेळेस आपल्याला मापन करता येईल असं नाही किंवा सगळ्याच पैलूंचं एकाच वेळेस निरीक्षण करता येईल असं नाही, तर वेगवेगळ्या पैलूंविषयीची वेगवेगळी पदनिश्चयन श्रेणी आपण तयार करू शकतो की एका पदनिश्चयन श्रेणीमधून एकाच गोष्टीचं मापन आपल्याला त्याच्यामधून करता येईल. आणि अशा वेगवेगळ्या पैलूंचं वेगवेगळ्या प्रकारे मापन केलं तर मग प्रत्येक पैलू त्या व्यक्तीमध्ये किती प्रमाणामध्ये आहे हे आपण सांगू शकतो. म्हणून व्यक्तीच्या ज्या वर्तन पैलूविषयी काय करायचं आहे आपल्याला निरीक्षण करायचं आहे त्याविषयी एक मुख्य विधान दिले जाते. म्हणजे एक मुख्य विधान दिलं जातं, एक सेंटेन्स दिलं जातं आणि त्या विधानाच्या उत्तराच्या किंवा समर्थनाच्या बाजूने काही उपविधाने दिली जातात. म्हणजे त्याचं जे काही मापन आपल्याला करायचं आहे, त्या व्यक्तीच्या वर्तन पैलूचं जे काही मापन आपल्याला करायचं आहे त्या विधानाच्या उत्तराच्या किंवा समर्थनाच्या बाजूनं अजून काही उपविधानं दिली जातात. म्हणजे एक मुख्य विधान आणि 4, 5, 6 जे काही असतील ती उपविधानं दिली जातात की ज्या उपविधानांमध्ये काय केलेला असतो, श्रेणीचा वापर केलेला असतो. म्हणजे श्रेणी, रेटिंग श्रेणी, रेटिंग स्केल जे आहे ती रेटिंग स्केल त्या उत्तरांमध्ये वापरलेलं असतं किंवा समर्थनाच्या विधानांमध्ये वापरलेलं असतं. आणि निरीक्षण करणारा जो व्यक्ती आहे त्या निरीक्षण करणाऱ्या व्यक्तीनं काय करायचं आहे, त्यापैकी जी गोष्ट आपल्याला योग्य वाटते किंवा त्या व्यक्तीचे जे जे वर्तन पैलू त्या व्यक्तीमध्ये आहेत असं आपल्याला वाटतं त्याच्यावर टिक मार्क करायची, अशी खूण करायची. म्हणजे काय करायची, बरोबर ही जी खूण आहे की जी आपण टिक मार्क ज्याला म्हणतो ती टिक मार्क करण्याची जी खूण आहे ती खूण त्या उपविधानावर करायची. म्हणजे त्या दिलेल्या 4, 5, 6 उपविधानांपैकी त्या व्यक्तीमध्ये किती ते पैलू, किती प्रमाणामध्ये तो पैलू आहे हे ठरवणं आपल्याला त्याच्यावरून सोपं जाऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं पदनिश्चयन श्रेणीचा वापर करत असताना आपण एक मुख्य विधान आणि काही उपविधाने अशा पद्धतीनं देऊन त्याच्यावरून कोणकोणत्या उपविधानांना त्या व्यक्तीनं खुणा केल्या, त्याच्यावरून त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये कोणकोणते पैलू आहेत किंवा तो एखादा पैलू किती प्रमाणामध्ये आहे याचं मापन आपल्याला करता येऊ शकतं. एक उदाहरण या ठिकाणी दिलं आहे बघा की उदाहरणार्थ क्रिकेटविषयी आपली अभिरुची व्यक्त कशी
व्यक्ती कशी दर्शवते. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडं जर क्रिकेटविषयीची अभिरुची असेल तर ती अभिरुची दाखवण्यासाठी ती व्यक्ती नेमकी कशाचा वापर करते, कशा पद्धतीने ती दर्शवते, तर इथं हे मुख्य विधान आहे बघा. म्हणजे हे काय आहे, हे मुख्य विधान दिलेलं आहे आणि त्याच्याखाली ही काही उपविधानं दिलेली आहेत. म्हणजे एक मुख्य विधान आणि ही बाकीची काय आहेत, उपविधानं आहेत. म्हणजे ह्या उपविधानामधून एक कुठल्याही एक दोन तीन किती उपविधानांवर तुम्ही खुणा करू शकता, कारण एकावरच करा असं काही आपल्याला म्हटलेलं नसतं. इथं श्रेणी दिलेली असते आणि मग बघा की अभिरुची कशी दर्शवते, तर इथं विधानं दिलेली आहेत की नियमित क्रिकेट खेळून, म्हणजे ती व्यक्ती नियमित क्रिकेट खेळते आणि त्याच्यामधून त्याची अभिरुची व्यक्त करते. क्रिकेटचे सामने पाहून, म्हणजे क्रिकेटचे सामने बघते. म्हणजे समजा सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर भारत गेलेला आहे आणि एक दिवसीय मालिका झाली, T20 मालिका कालच संपली आणि येणाऱ्या 13 डिसेंबरपासून परत कसोटी मालिका सुरू होणार आहे. म्हणजे हे सर्वच्या सर्व क्रिकेट सामने जर ती व्यक्ती बघत असेल आणि त्याच्यावरून आपली अभिरुची व्यक्त करत असेल तर त्याच्यावरून आपल्याला तिथं खून करता येऊ शकते. क्रिकेटच्या संदर्भात अनेक प्रकारच्या ज्या चर्चा होतात त्या चर्चेमध्ये भाग घेते ती व्यक्ती आणि त्याच्यावरून त्याचं अभिरुची दर्शवते. क्रिकेटची पुस्तकं वाचते, म्हणजे वेगवेगळ्या खेळाडूंवर जे काही पुस्तकं निघालेली आहेत, मग MS धोनी असेल, सचिन तेंडुलकर असेल, या व्यक्तीने आपापले चरित्र लिहिले आहेत, आत्मचरित्र लिहिले आहेत, म्हणजे त्यांची पुस्तकं वाचते का. आणि क्रिकेट खेळाडूंना भेटून सुद्धा ती आपली अभिरुची व्यक्त करू शकते. म्हणजे समजा क्रिकेटचा सामना बघायला गेलेली असेल तर त्या ठिकाणी गेल्यानंतर वेगवेगळ्या खेळाडूंना भेटून त्यांच्यासोबत फोटो काढून मग ती व्यक्ती आपली अभिरुची दर्शवते का. म्हणजे क्रिकेटविषयी एखाद्या व्यक्तीची अभिरुची किती प्रमाणामध्ये आहे हे दर्शवण्यासाठी ती कोणकोणत्या गोष्टींचा वापर करते, प्रत्यक्ष क्रिकेट खेळते, क्रिकेटचे सामने बघते, चर्चा करते, पुस्तक वाचते का, खेळाडूंना भेटून ती करते, तर तशा पद्धतीनं त्याचं पद आपल्याला निश्चित करायचं आहे. मग याच्यापैकी कुठल्या तरी एका गोष्टीवर जर आपण खून केली तर त्यावरून आपल्याला तिचं त्याचं पद निश्चित करता येऊ शकतं. मग पद निश्चित करत असताना त्याला तुम्ही किती श्रेणी दिलेली आहे, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 कशा पद्धतीनं दिलेल्या आहेत, तर त्या पद्धतीनं त्याच्यावरून त्याचं मार्किंग केलं जातं. आता पद निश्चयनासाठी 3, 5, 7, 9 अशा श्रेणी वापरल्या जातात. म्हणजे 3 असतील, 5 असतील, 7 असतील किंवा 9 असतील, 11 असतील, 13 असतील, म्हणजे विषम प्रमाणामध्ये ह्या श्रेणी वापरल्या जातात. विषम प्रमाणामध्ये वापरण्याचं कारण म्हणजे त्या व्यक्तीचं गुणांकन आपण योग्यरीत्या आपल्याला करता येऊ शकतं, त्यासाठी ह्या विषम प्रमाणामध्ये श्रेणी ज्या आहेत त्या श्रेणी वापरल्या जातात. आणि निरीक्षण करणारा जो व्यक्ती आहे त्या निरीक्षण करणाऱ्यानं काय करायचं आहे, आपल्या निरीक्षणाने यापैकी एकाच श्रेणीवर खून करायची आहे, एका श्रेणीवर खून करायची आहे. म्हणजे आपल्याला जे योग्य वाटतं त्याच्यावर खून करायची आणि त्यामधून मग त्या व्यक्तीच्या वर्तनातील पैलू किती प्रमाणामध्ये आढळतो हे आपण सांगू शकतो किंवा त्याचा बोध आकलन आपल्याला होऊ शकतं. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 आता समजा मगाचं हे जे उदाहरण आहे इथं किती श्रेणी वापरली, 1, 2, 3, 4, 5 आहेत, 5 आहेत. मग 5 मध्ये समजा तुम्ही याला 1 नंबर दिला असेल, याला 2 नंबर दिला असेल, याला 3 नंबर दिला असेल, याला 4 नंबर दिला असेल आणि याला 5 नंबर दिला असेल. म्हणजे व्यक्ती तिची अभिरुची कशी व्यक्त करते, तर तीच प्रत्यक्ष क्रिकेट खेळते, म्हणजे दररोज क्रिकेट खेळते आणि त्या क्रिकेटमधून तिची अभिरुची दर्शवते. आणि तुम्ही याला टिक मार्क केलेली असेल तर त्यावरून आपण असं म्हणू शकतो की तिची अभिरुची जी आहे ही अभिरुची 5 गुण जर तुम्ही समजा त्याला दिलेले असतील तर हे 5 गुण आपल्याला या ठिकाणी काय होतं त्या व्यक्तीला देऊन त्याच्यावरून मग त्या व्यक्तीच्या वर्तनातील हा पैलू क्रिकेटविषयीची अभिरुची किती प्रमाणामध्ये आहे, म्हणजे 5 गुण मिळाले तर म्हणजे अत्युच्च चांगल्या प्रमाणामध्ये त्याची अभिरुची आहे असा आपण त्याच्यावरून अंदाज काढू शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं पदनिश्चयन श्रेणीच्या माध्यमातून व्यक्तिमत्वाचे जे काही वेगवेगळे पैलू आहेत त्या प्रत्येक पैलूविषयी अशा पद्धतीनं आपण पदनिश्चयन श्रेणी तयार करू शकतो आणि व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन करू शकतो. त्यानंतर पुढील साधन आहे ते म्हणजे व्यक्तिमत्व प्रश्नावली. म्हणजे व्यक्तिमत्वाचं मापन करत असताना गुणतत्व पद्धतीच्या माध्यमातून अजून एक साधन आपण वापरून व्यक्तिमत्वाचं मापन करू शकतो, ते म्हणजे व्यक्तिमत्वाची प्रश्नावली. आता व्यक्तिमत्वाची प्रश्नावली कशासाठी वापरली जाते, तर व्यक्तीची स्वभाव वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी. व्यक्तीकडं जी काही वेगवेगळ्या प्रकारची स्वभाव वैशिष्ट्ये आहेत त्या स्वभाव वैशिष्ट्यांचा परिचय करून घेण्यासाठी या प्रश्नावलीचा उपयोग आपण करू शकतो. आणि
ह्या प्रश्नावलीचा उपयोग करत असताना व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंसंबंधी उदाहरणार्थ स्वभाव, क्षमता, अभिरुची, अभिवृत्ती यासारखे व्यक्तिमत्वाचे जे काही विविध पैलू आहेत किंवा शारीरिक घटक आहेत, शारीरिक क्षमता आहे, मानसिक क्षमता आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, त्या सर्व प्रकारच्या पैलूंसंबंधी माहिती मिळवण्यासाठी ही प्रश्नावली आपण वापरू शकतो आणि प्रश्नांच्या प्रतिसादावरून व्यक्तीच्या स्वभाव वैशिष्ट्यांचा अंदाज आपण घेऊ शकतो. म्हणजे त्या प्रश्नांना व्यक्तीनं कशाप्रकारे प्रतिसाद दिला आहे त्यावरून त्या व्यक्तीकडं कोणत्या प्रकारचं स्वभाव वैशिष्ट्य आहे हे आपण ठरवू शकतो. आता उदाहरण म्हणून या ठिकाणी एक उदाहरण दिलं आहे बघा व्यक्तिमत्व प्रश्नावलीचं. उदाहरणार्थ, आपल्या भावना सहजासहजी दुखावल्या जातात का? आपल्या भावना सहजासहजी दुखावल्या जातात का? आणि समोर पर्याय दिला आहे होय नाही. आता आपल्या भावना जर सहजासहजी दुखावल्या जात असतील, आपण त्याला उत्तर दिलं होय, तर त्याच्यावरून आपण म्हणू शकतो की ही व्यक्ती हळव्या स्वभावाची आहे. आणि नाही असं म्हटलं तर मग ती हळव्या स्वभावाची नाही किंवा ताठर स्वभावाची आहे असं आपण म्हणू शकतो. आपणावर झालेली टीका आपणाला आवडते का? म्हणजे एखाद्या व्यक्तीनं जर तुमच्यावर टीका केली, तुम्हाला आवडते का? होय म्हटला तर तुम्ही इतरांचे प्रतिसाद स्वीकारणारा आहात असं आपण म्हणू शकतो. नाही म्हटला तर मग तुम्ही ते प्रतिसाद, इतरांचं म्हणणं काय आहे हे ऐकून घ्यायला तुम्ही तयार नाही, अशा पद्धतीचा तुमचा स्वभाव आहे असं आपण म्हणू शकतो. आपण दुसऱ्यांवर उघडपणे टीका करता का? म्हणजे समोर आहे त्यासमोरच त्याच्याकडं असणारे जे काही गुणवैशिष्ट्य आहेत त्याबद्दल प्रशंसा पण जसं आपण समोर करतो तसं टीका पण समोर केली पाहिजे. मागं टीका करून मग त्याचा काही उपयोग नाही. समोर जर टीका केली तर तुम्ही धाडसी व्यक्तिमत्वाचे आहात असं आपण म्हणू शकतो, आत्मविश्वासू आहात. नसेल तर मग तुम्ही आत्मविश्वासू नाही, भित्रे आहात. आपण आपली चूक उघडपणे मान्य करता का? म्हणजे आपली जर चूक झालेली असेल तर ती आपण उघडपणे मान्यच केली पाहिजे. जर तुम्ही मान्य करत नसाल तर मग तुमचं व्यक्तिमत्व जे आहे हे अप्रामाणिक आहे असं आपण म्हणू शकतो. आणि आपण कुणाशी स्वतःहून भांडण उकरून काढता का? या प्रश्नाचं उत्तर होय दिलं तर तुम्ही भांडखोर प्रवृत्तीचे आहात असा तुमचा स्वभाव आहे. आणि नाही म्हटला तर मग तुम्ही भांडखोर प्रवृत्तीचे नाहीत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं हे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न जे आहेत हे प्रश्न देऊन त्या प्रत्येक प्रश्नावरून त्या व्यक्तीचा स्वभाव जो आहे तो स्वभाव कशा पद्धतीचा आहे हे आपण ठरवू शकतो. आणि व्यक्तिमत्वाचे जे काही वेगवेगळे पैलू आहेत त्या पैलूंविषयीची माहिती आपल्याला या व्यक्तिमत्व प्रश्नावलीच्या माध्यमातून देखील शोधून काढता येऊ शकते. आणि त्यावरून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन जे आहे हे मापन आपण करू शकतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्तिमत्व मापन कशा पद्धतीनं करता येऊ शकतं, व्यक्तिमत्व मापनाचे किती प्रकार आहेत, तर तीन प्रकार आपण बघितले किंवा व्यक्तिमत्व मापन तीन पद्धतींनी केलं जाऊ शकतं. एक म्हणजे गुणतत्व पद्धती, दुसरा आहे प्रक्षेपण तंत्र, आणि त्यानंतर तिसरं जे आहे ते म्हणजे संश्लिष्ट पद्धती किंवा हॉलिस्टिक अप्रोच, हॉलिस्टिक मेथड. अशा तीन पद्धतींनी व्यक्तिमत्वाचं मापन केलं जातं. त्यापैकी केवळ एकाच पद्धतीचा विचार आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे, म्हणजे गुणतत्व पद्धतीच्या माध्यमातून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन कसं केलं जातं आणि त्यासाठी जे दोन प्रकार वापरले जातात ते म्हणजे पदनिश्चय श्रेणी आणि व्यक्तिमत्व प्रश्नावली. म्हणजे केवळ गुणतत्व पद्धतीच्या माध्यमातून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन कसं केलं जातं हा एकच प्रकार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहे. राहिलेले जे काही दोन प्रकार आहेत ते राहिलेले दोन प्रकार आपण पुढील व्हिडिओंच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. हा व्हिडिओ जर आपणाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.